उदरापासून ते तिच्या अस्थिविसर्जनाच्या कलशापर्यंतची प्रत्येक गोष्ट ज्या एकमेव व्यक्तीसोबत आपण शेअर केलेली असते ती व्यक्ती म्हणजे बहीण. वडिलांनी आपल्याला घातलेल्या धपाट्यांपासून ते आपण आपल्या मुलांना घातलेल्या धपाट्यापर्यंतच्या प्रवासाची साक्षीदार असते ते म्हणजे बहीण. खेळ भांडण्यातल्या खोट्या खोट्या स्वयंपाकापासून ते खऱ्या आयुष्यातल्या पंचपक्वान्नाच्या स्वयंपाकापर्यंत या प्रत्येक स्वयंपाकाचे जिचे आपण साक्षीदार असतो ती व्यक्ती म्हणजे बहीण. आय लव्ह यू पासून ते आय हेट यू पर्यंत आणि तुझं माझ्या बोलण्याकडे लक्षच नाहीये पासून ते जा मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये पर्यंत असं कधीही कुठेही काहीही आपण ज्या व्यक्तीला हक्काने बोलू शकतो ती व्यक्ती म्हणजे बहीण. बघा ना, माझ्या एका बहिणीला समोर ठेवून मला बहीण या नात्याविषयी एवढं काहीतरी छान लिहायला जमलंय. अर्थात ते छान आहे असं मला वाटतंय, पण असो मला ते आवडलं. तर मी म्हणत होते की माझ्या एका बहिणीला समोर ठेवून जर मला बहीण या नात्याविषयी एवढं काहीतरी छान लिहायला जमतंय, तर विचार करा एखाद्या व्यक्तीने आपल्या तीन तीन बहिणींना समोर ठेवून जर काही लिहायचं ठरवलं तर ते किती छान आणि सुंदर असेल. आजच्या या भागात आपण अशाच एका लेखिकेच्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जिने स्वतःला आणि तिच्या तीन बहिणींना समोर ठेवून तिचं हे पुस्तक लिहिलंय. एनी गेसेस? हिंट द्यायची झाली तर हे मूळ इंग्रजी पुस्तक असून याचा मराठी अनुवाद शांता शेळके यांनी केलाय. आय नो आय नो, शांता शेळके यांचं नाव घेतल्यावर ऑलमोस्ट प्रत्येकाला या पुस्तकाचं नाव कळालं असेल. बघा, शांताबाईंच्या नावाची ही कमाल आहे. तर जास्त वेळ न दवडता आपण बोलूया चौघी जणी या पुस्तकाविषयी. नमस्कार मित्रांनो, मी प्रांजली तुमच्या सगळ्यांचं आपल्या या बुक रिव्ह्यू चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. नवरात्र स्पेशल बुक सिरीज मधला आजचा हा आपला दुसरा भाग. आय होप तुम्ही पहिला भाग पाहिला असेल. नसेल पाहिला तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, तेव्हा तोही भाग नक्की बघा. सगळ्यांना हवं हवंसं वाटणार स्त्रीचं हे बहिणीचं रूप आपण बघूया चौघी जणी या पुस्तकातून. लुईसा मे अल्कॉट यांच्या लिटिल वुमन्स आणि गुड वाईब्स या दोन पुस्तकांचा एकत्रितरित्या केलेला अनुवाद म्हणजे चौघी जणी हे पुस्तक. शांता शेळके यांनी हा मराठी अनुवाद केलेला असून मेहता पब्लिकेशन्स यांनी हे पुस्तक प्रकाशित केलंय. 1868 साली जेव्हा हे मूळ पुस्तक प्रसिद्ध झालं त्यानंतर आज तागायत हे पुस्तक वाचकांच्या फेवरेट लिस्टमध्ये आहे. म्हणजे जवळजवळ 150 वर्षांपेक्षा जास्त हे पुस्तक जगलंय आणि तेही उत्तम आरोग्यासह. तेव्हा या पुस्तकाची महती तुम्हाला कळालीच असेल, त्यावर मी बोलणं नकोच. पण थोडक्यात या पुस्तकाचं जर कथारक सांगायचं झालं तर अमेरिकेतल्या मार्च कुटुंबातल्या चार बहिणींची ही गोष्ट. ऍक्टिंगची आवड असणारी आणि श्रीमंत व सुखी संसाराची स्वप्न बघणारी मेघ, लिखाणाची आवड असणारी आणि थोडीशी पुरशी राहणारी जो, संगीताची आवड असणारी आणि सगळ्यांची लाडकी असणारी बेथ, आणि चित्रकलेची आवड असणारी पण लहान असूनही मोठ्यांसारखी आणि जराशी शिष्टपणे वागणारी एमी. मूळ स्वभाव वेगळे असले तरी प्रेमाच्या नात्याने घट्ट जोडलेल्या या चौघी जणी. मूळ कथानक अर्थातच या चौघींभोवती फिरतं, पण यांची कथा सांगताना अजूनही काही महत्वाची पात्र या पुस्तकात आली आहेत आणि ती म्हणजे अर्थातच या चौघींचे आई वडील मिस्टर अँड मिसेस मार्श. त्यानंतर त्यांच्या घरात काम करणारी पण त्यांच्याच कुटुंबाचा एक भाग झालेली हॅना, त्यांच्या शेजारी राहणारा लॉरी आणि त्याचे आजोबा मिस्टर लुईस आणि त्यांची आंट मार्च, असे सगळे हे महत्वाचे पात्र या पुस्तकात आहेत. याचबरोबर मला वाटतं की या चौघींइतकंच जे एक महत्वाचं पात्र आहे ते म्हणजे लॉरी. अर्थात आपण त्याबद्दल आणखीन पुढे बोलूया. तसं पाहिलं तर या पुस्तकाच्या गोष्टीत वेगळं असं काही नाही आहे. ना खूप सस्पेन्स आहे, ना थ्रिल, ना अतीव दुःखाची गोष्ट आहे, ना खूप काही आनंदाची गोष्ट आहे. ह्या पुस्तकाची गोष्ट साधी सरळ सोपी आहे, थोडेसे चढ उतार असलेली, जशी आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्याची गोष्ट असते. साधी सरळ सोपी पण थोडेसे चढ उतार असलेली. जसं आपल्या आयुष्यात कधी आनंद असतो तर कधी दुःख, कधी आपण खूप माणसांमध्ये असतो तर कधी एकाकी, कधी आपल्या खूप मनासारखं घडतं तर कधी अगदीच मनाविरुद्ध, कधी छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याला झगडावं लागतं तर कधी एखादी मोठी गोष्ट आपल्याला सहज मिळून जाते. अशाच आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या घटना या चौघी जणींच्या आयुष्यात घडल्यात. हे पुस्तक चार बहिणींच्या नात्यावर आधारित असल्याने बहीण या नात्याचे सगळे कंगोरे आपल्याला या पुस्तकात पाहायला मिळतात.
बहिणींमधलं प्रेम, राग, द्वेष, मत्सर हे सगळं आपल्याला वेगवेगळ्या प्रसंगातून या पुस्तकात पाहायला मिळतं. मार्श बहिणींच्या कोवळ्या वयापासून ते त्या लग्न करून स्थिर स्थावर होईपर्यंतचा सगळा प्रवास या पुस्तकात सांगितलाय. या प्रवासात जसं या बहिणींचं एकमेकांवरचं प्रेम आहे तसा रागही. कठीण प्रसंगी आईसोबत उभं राहणं आहे तसंच वडिलांची वाट बघत त्यांच्या आठवणीत तळमळ नाही आहे. श्रीमंतीची आस आहे पण गरीब असूनही इतरांना मदत करण्याची दानत आहे. बहीण लवकर गेल्याचं दुःख आहे पण आपल्याजवळ आपल्यावर खरं प्रेम करणारं कोणीतरी आहे याचं समाधानही आहे. मला विचारताल तर फुल फॅमिली ड्रामा असलेलं हे एक पुस्तक आहे. पुस्तकातला त्यातला तर सस्पेन्स भाग सांगायचा झाला तर लॉरी. लॉरी हा मार्च कुटुंबाच्या शेजारी राहणारा मुलगा आणि ह्या मुलाचं या चौघी बहिणीशी पण खूप जास्त छान नातं असतं. त्यामुळे पूर्ण कादंबरीमध्ये आपल्याला एक उत्सुकता असते की हा लॉरी नेमकं ह्या चौघींपैकी कोणाशी लग्न करेल. कारण जोला वाटत असतं की मेकचं लग्न लॉरीशी व्हावं पण लॉरीला जो आवडत असते. जोला मात्र लॉरी आवडत नसतो. ॲमीला लॉरी आवडत असतो आणि बेथ नेहमीच लॉरीशी बोलल्यानंतर खूप छान तिला वाटत असतं. सो ह्या सगळ्या कन्फ्युजनमध्ये आपल्याला एक उत्सुकता असते की नेमकं कोण लॉरीशी लग्न करेल. या चौघीजणी आपले स्वप्न पूर्ण करतील का. यांचं नातं तसंच कायम टिकून राहील का. म्हणून मोठी असली तरी पण ही कादंबरी आपण अगदी शेवटपर्यंत वाचतो. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे याची कथा एकदम साधी सरळ सोपी लिहिलेली असली तरी यातले कितीतरी प्रसंग आपल्याला अंतर्मुख करायला लावतात. यातले कितीतरी संवाद आपल्याला मनात कोरून ठेवावेसे वाटतात आणि यातल्या कितीतरी प्रसंगांमुळे आपल्या चेहऱ्यावर एक छानसं स्माईल येतं. या पुस्तकात ना ॲमीचं मृत्यूपत्र असा एक चॅप्टर आहे. एकदा ॲमी तिच्या घरच्यांपासून लांब तिच्या आंट मार्चकडे राहत असताना ती खूप वैतागलेली असते, खूप उदास असते. म्हणून ती ठरवते की आंट मार्च सारखं मी सुद्धा माझं मृत्यूपत्र लिहिणार. ट्रस्ट मी, मला ती कल्पना एवढी आवडली होती की तिचं बघून मी सुद्धा माझं मृत्यूपत्र लिहिलं होतं. अर्थात जसं तिच्याकडे काही प्रॉपर्टी नव्हती, ऐहिक गोष्टी नव्हत्या, तशा माझ्याकडेही नव्हत्या. पण 10वीत असताना मी हे पुस्तक वाचलं होतं तेव्हा मला ही कल्पना एवढी आवडली होती की आपलं मृत्यूपत्र जेव्हा की आपल्याकडे काहीच नाही आहे तेव्हा आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, आपली असेट काय हे शोधणं आणि त्याची वाटणी करणं खूप, मी तुम्हाला सांगते, खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करावं वाटेल, तुम्ही लहान असाल किंवा मोठे मोठे असाल तर आवर्जून हे करा की तुम्ही पण तुमचं मृत्यूपत्र लिहा. अदर दॅन तुमची प्रॉपर्टी म्हणजे जे पैशात मोजू शकतो त्या गोष्टी नाहीत, पण ज्या इतर गोष्टी आहेत त्याचं मृत्यूपत्र तुम्ही तयार करून बघा. बिलीव मी, तुम्हाला एवढा आनंद मिळेल. म्हणजे एरवी मृत्यूपत्र ही गोष्ट थोडीशी टेन्शनदायी किंवा असं दुःखाची टाईप आपल्याला वाटतं, पण जर तुम्ही हे ट्राय केलं ना तर तुम्हाला खरंच सांगते खूप आनंद मिळेल. मी जेव्हा 10वीत असताना माझं मृत्यूपत्र लिहिलं होतं तेव्हा सगळे टीनेजर्स लिहितात तसे मीही डायरी लिहायचे. तर मग त्या डायरीज कोणाला द्याव्यात किंवा मी मिळवलेली माझी पहिली ट्रॉफी कोणाकडे असावी किंवा मी लावलेलं झाड याची काळजी घ्यायचा अधिकार मी कोणाला द्यावा, असं बरंच काय 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 मी त्या मृत्यूपत्रामध्ये लिहिलेलं होतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगते खरंच तुम्ही एक मजा म्हणून ही अशी हे असं तुमचं मृत्यूपत्र लिहून बघा. तुम्हाला तुमच्या खऱ्या प्रॉपर्टीची जाणीव होईल. म्हणजे तुमच्या पैशांव्यतिरिक्त तुमच्याकडे कुठली प्रॉपर्टी आहे याची जाणीव तुम्हाला हे अशा टाईपचं मृत्यूपत्र लिहिताना होईल. हे असं इमोशनल मृत्यूपत्र लिहिताना तुमच्याकडे असं लक्षात आलं की तुमच्याकडे अशी काहीच प्रॉपर्टी नाही आहे तर बॉस तुम्हाला खूप काही कमवायचं बाकी आहे हे लक्षात घ्या. कारण तुमच्या ऐहिक प्रॉपर्टीची विल वाचून तुमच्या पुढच्या पिढीला तुमच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटेल, पण तुमचं हे असं इमोशनल विल वाचून तुमच्या पुढच्या पिढीला तुमचा अभिमान वाटेल. आणि हेच मला वाटतं या पुस्तकाचं सारही आहे. तेव्हा बघा, असा काहीतरी तुम्हाला वेडेपणा करावा वाटला तर नक्की करा, मला कमेंट करून नक्की करा. असो तर माझ्या तर हे खूप जवळचं पुस्तक आहे, मला ते खूप आवडतं. त्यामुळे बघा, तुम्हाला वाचायचं असेल तर नक्की वाचा.
या पुस्तकावरती दोनदा हॉलिवूड मूवीज निघालेले आहेत, पण मी आत्ता लेटेस्ट जो 2019 मध्ये प्रसिद्ध झालाय तो बघितलाय. लिटिल वुमन नावाचाच तो पिक्चर आहे, अमेझॉन प्राईमवरती उपलब्ध आहे. तो सुद्धा भयंकर छान आहे, म्हणजे पुस्तका इतकाच मला तो मूवी देखील आवडला आहे. तेव्हा मूवी पण बघा, पुस्तक पण वाचा आणि मला कमेंट्स करून कळवा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टाटा.